आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास शिरोळात मुक रॅली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मरण करत शिरोळात आज खूप मोठी बलिदान मास मुक रॅली निघाली होती. संभाजी महाराजांचं बलिदान हे आपल्या देशदेव धर्मासाठीच होतं. शिवाजी महाराजांचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपलं पूर्ण 9 वर्षाचं आयुष्य खर्ची घातलं महाराजांच्या नंतरच्या काळातील. आणि अखंडपणे ते आपण आता श्लोकात म्हणतोय की मृत्यूच्या जिवेवरच ते जगत होते काय. तर त्यांचं हे अखंड जे बलिदान आहे त्यांना पकडलेल्या क्षणापासून त्यांना मारेपर्यंत हा 30 दिवसाचा कालावधी अत्यंत दाहक आणि प्रेरणादायक आपल्या हिंदू समाजासाठी. त्यांचं बलिदान हे फक्त आपल्यासाठी नाही तर अखंड समाजासाठी होतं याची जाणीव प्रत्येकाला पाहिजे. म्हणून हे खरं तर कार्य अखंड समाजाचं व्हायला पाहिजे या भावनेनं आपण करतोय. आपण करतोय म्हणजे हे काम फक्त प्रतिष्ठानचं आहे म्हणून करतोय किंवा आमच्या 10 मंडळात चालू आहे 20 मंडळात चालू आहे हे मोठे पण नाही. खरं तर हा समाजाचा उपक्रम व्हायला पाहिजे या जाणीवेने आपण करतोय. समाजाने पण ही जाणीव ठेवून हा उपक्रम आपण इथून पुढच्या काळात सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण संभाजी महाराजांच्या बलिदानाचं स्मरण ठेवून हा महिनाभर उपक्रम केला. कित्येक तरुणांनी महाराजांच्या बलिदानामुळं एक वेळचा उपवास केला होता, पायात घालायचं सोडलं होतं, डोक्याचं मुंडन केलं होतं. तसेच महिनाभर त्यांना रोज आपण एकत्र होऊन श्रद्धांजली वाहतो ही काही सोपी गोष्ट नाही. आज इतक्या दाहकपणानं आपण हा कार्यक्रम करतोय सर्वांच्या मनात जाणीव उत्पन्न झाली आहे संभाजी महाराजांच्या बलिदानाची सगळ्यांना जाणीव आहे. देशदेव धर्माच्या कामात सर्वांना कळतंय आपण काही वेगळं सांगायची गरज नाही खरं कोण आहे खोटं कोण आहे चांगलं काम कुठलं आहे वाईट काम आहे. तर सर्वांनी जाणीव ठेवून या पुढच्या काळात काम करूया. बरेच उपक्रम आहेत. यानंतर आपला मोठं काम असं आहे की सुवर्ण सिंहासनाचं काम गुरुजीने इतकं मोठं हातात घेतलेलं आहे. अखंड हिंदुस्थानला प्रेरणा देईल असं हे काम आहे. हे जर उभं राहिलं तर अखंड हिंदुस्थानकडे वाकण्याने बघायची कोणाची ख्याती होणार नाही. त्यामुळे या कामात सुद्धा आपण प्रत्येकानं आपलं योगदान देणं गरजेचं आहे. यापुढचा कार्यक्रम आपला तोच असेल की सुवर्ण सिंहासनासाठी आपण काम करूया. प्रत्येक नागरिकांना आवाहन करूया की आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण आपले बँकेचे अकाउंट नंबर दिले आहेत त्या अकाउंटला आपण स्वतः जाऊन पैसे भरायचे. कोणाकडे देणगी द्यायची नाही आहे काय नाही आहे आणि हे काम चोखपणानं होणार आहे. धर्म जणू हा शरीरात प्राण निर्मु हिंदू हृदयी अति तीव्र जाण संभाजी छत्रपती म्हणच वधार्थ लढले धर्मार्थ देह त्यजुनी ध्वज रूप झाले हिंदू म्हणून जगण्या तव वृत्ती देई समान जगण्या तव तेज देई शिवपुत्र ज्ञान उरीचे जरी धैर्य मर्म मारूनी म्लेंच अवघेरणी रक्षु धर्म जगी हिंदू देश.
संभाजी जाळ तटव शिव सूर्य जाळ निर्मोनी हिंदू हृदयी बनू म्लेंच काळ हे हिंदू राष्ट्र करुणी यवनांतकांचे संकल्प पूर्ण करूया शिव भूपतींचे एका व्यक्तीने किमान एक ग्रॅम म्हणजे ज्याची अगदीच परिस्थिती काही नाही त्याने एक ग्रॅम तर सोनं आपण द्यायचं तर ज्या राजांना हिंदू असांसाठी हिंदवी स्वराज्यासाठी किंवा हिंदुत्वासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी वाहिलं असे जे छत्रपती ज्या छत्रपतीने आपल्या या ठिकाणी नाम ओढायची जी साधनांचं चैतन्य निर्माण केलं आणि ज्या स्त्रियांना आपल्या गळ्यामध्ये एवढं मंगळसूत्र घालण्याची जी ताकद उर्मी दिली त्या छत्रपतींच्यामुळे झाली तर अशा छत्रपतींचं सिंहासन एक म्हणजे 32 मनाचं सिंहासन म्हणजे 1280 किलोचं सिंहासन 60 किलोची महाराजांची मूर्ती आणि 30 किलोचं छत्र असं एकूण जवळजवळ 1200-1400 किलोच्या दरम्यान जातं काही अवघड नाही तुम्हाला माहिती तर सांगतो एका कार्यकर्त्याने सांगलीच्या त्या आता प्रवीणला त्याचं नाव माहीत आहे मला माहीत आहे आपला जवळचा कार्यकर्ता आपले जे काय सानिध्यामध्ये आहेत त्याने या सिंहासनासाठी 1 कोटी रुपये सुनील बेळगावे नाव सांगतो सुनील बेळगावेने गुरुजीने मला परवा सांगितलं की 1 कोटी रुपये त्यांनी जाहीर केले आणि 1 कोटी रुपये आता तो द्यायला तयार झाला मग तो 1 कोटी देत असेल त्याची ऐपत मोठी असेल आपली काही ऐपत नसेल तरीसुद्धा आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर 100 रुपये खर्च होतात एक महिन्याचे जर आपण तेवढा खर्च हे केला पाळला तर 100 म्हणजे 30 दिवस 3000 रुपये होतात 3100 रुपये आपण जर भरले तर निश्चितपणे आपलं काम पुढे झाल्याचे राहणार नाही तर आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया मी एकच प्रयत्न करतो अशातला भाग नाही गुरुजी करतात प्रवीण करतात किंवा शिंदे करणार किंवा महाराज करते असं प्रत्येकाने स्वतःहून काहीतरी आपण देणगी द्यावं आणि त्या दृष्टीने करावं एखादी घरातली व्यक्ती आजारी पडल्यानंतर आपण त्याच्यासाठी वाटून तेवढा पैसा खर्च करतो मग आपण महाराजांसाठी काय करणार तर हा संवाद तुमच्या आमच्यासमोर आहे तर सगळ्यांनी त्या दृष्टिकोनातून करावं असं माझी इच्छा आहे मी ही बिल्ला लावता सिंहासनाचं हे काय लावलं आहे बा बिल्ला आहे तर कशाचा बिल्ला आहे तर सुवर्ण सिंहासन करायचं आहे कुणाचं तर शिवाजी महाराजांचा अरे बाप रे बाबा म्हणले हे बघ म्हणले अशी मंगळसूत्र काढली की त्याच्यामुळे माझं राहिलं आहे मी देतो म्हणले 1 ग्रॅम मी देतो ते आगम बाई मावशी म्हणलं तुला 100 रुपये पगार दररोजचा दररोज मिळवून आणायच्या वेळ नाही काय नाही म्हणजे 2 महिन्याच्या 3100 रुपये साठवणार आणि मी देणारच माझ्या राजासाठी किती धारणा आहे बघा किती तिचे उदात्त हेतू आहे तेवढा आपण जपला तरी सुद्धा हे आपलं काम पूर्ण झाल्याचे राहणार नाही जगन मासाच्या शेवटच्या दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर उत्तमराव शंभूराजांना अभिवादन करतो वयाच्या 9व्या वर्षी 7000 मनसबदार होणार आहे कारण शिवाजी महाराजांना बस तेवढी 5000 मनसबदार केला आणि संभाजी महाराजांना 7000 केलं म्हणजे त्यातेवढे औरंगजेबाला माहीत होतं की पोरग बाबापेक्षा गव्हाजी असणार आहे आणि वयाच्या 23व्या वर्षी छत्रपती होणार आणि 32व्या वर्षी आपलं प्राण अर्पण करणारा संभाजी महाराज यांना खऱ्या द्यायचा तर आता येताना जर आपण ऐकलं की काही महिला बोलत होत्या की काय चालू आहे तर एका महिलेने सांगितलं की संभाजी महाराज भूमिगत मास्तर काहीतरी चालू आहे म्हणजे एवढी जागृती आता समाजात बस व्हायला लागल्या तुमच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो तर संभाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर आराजी दत्त आणि बाळाजी अवघ चिटणीस यांना हत्तीच्या पायाखाली दिल्यानंतर संभाजी महाराजांच्या निधनानंतर 122 वर्षांना बाळाजी अवघ चिटणीसाच्या खापूरपंतून त्यांचा इतिहास लिहिला आणि एवढा विकृत केला मी आपल्या इतिहासकारांचा धन्यवाद मानतो विश्वास पाटील असतील किंवा सुहास सावंत असतील यांनी खरा इतिहास जगासमोर मांडला आणि त्यांचं वारसदार म्हणून आज जे आपण सर्व लोक कार्य करत आहात खऱ्या अर्थानं संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर देणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेला जेमतेमसारखी प्रकरणसुद्धा आता व्हायला लागली आहेत आणि अशा विकृत मनोवृत्तीला कुठं खेचायला लागणार आहे आणि यासाठी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजचा इतिहास जगाच्या पाठीवर पोचवण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे या कार्यक्रमामध्ये आता बसमध्ये सांगितलं की 32 मनाचं सुनेरी सिंहासन यामध्ये सुद्धा आम्ही खाली सगळा असेने वाटावर सुद्धा आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करू परवाच मी बस महिला दिनाच्या निमित्तानं सांगितलं की खऱ्या अर्थाने स्त्रियांना सन्मान देणारे लोक असतील तर सती जाणाऱ्या स्त्रीला थांबवणारे छत्रपती शिवाजी महाराज जिजामाताना त्यांनी सती जाण्यापासून थांबवलं आणि स्वतःच्या पत्नीला सहीशिक्याचा अधिकार देणारे संभाजी महाराज यशोबाईंना सर्वात प्रथम जगाच्या पाठीवर जर तुम्ही सहीशिक्याचा अधिकार दिला असला तर तो संभाजी महाराजांनी दिला म्हणजे एवढं मोठं आपले राजे महाराज होऊन गेले आणि त्यांचा इतिहास जगासमोर मांडणं किंवा आपल्या स्वतःला माहीत असणं ही काळाची गरज आहे